यानंतरची बातमी पंकजा मुंडे आणि वैद्यनाथ साखर कारखान्याची. सरकारने कर्ज हमीच्या प्रस्तावातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ साखर कारखाना वगळलेला आहे. सरकारने निवडणुकीच्या तोंडावर साखर कारखान्यांसाठी कर्ज हमी योजना सुरू केली होती आणि यात जवळपास 15 साखर कारखान्यांचा समावेश होता. मुळा, सोळंके, किसनवीर, कुपरी यासारख्या कारखान्यांचा समावेश होता. मात्र पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला कर्ज हमीच्या प्रस्तावातून वगळण्यात आलेलं आहे, पुन्हा डावललं गेलंय. सरकारच्या योजनेतून 15 साखर कारखान्यांसाठी 1800 कोटींचं कर्ज मंजूर झालं. जर वैद्यनाथ साखर कारखान्याला मदत मिळाली असती तर पुढील हंगामात गाळपाला सुरुवात करणं शक्य झालं असतं. मात्र या कारखान्याला कर्जमाफी नाकारल्यामुळे आता पंकजा मुंडे काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल.